शासनस्तरावर प्रलंबित मागण्यासाठी नगर परिषद अचलपूर कर्मचाऱ्यांचे काम व लेखनी बंद आंदोलन. 26 सप्टेंबर मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना नगर परिषद अचलपूरच्या वतीने शासनस्तरावर विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी काम व लेखनी बंद आंदोलन पालिकेच्या प्रांगणात करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी नगर परिषद आंदोलन करत दिवाळी सणापूर्वी 7व्या वेतन आयोगाची रक्कम 2 टप्प्यात रोखीने अदा करावी, महागाई भत्त्याची वाढीव रक्कम वेतनासोबत अदा करावी, तसेच कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करून कर्मचाऱ्यांना लाभ द्यावा. रिक्त असलेल्या वरिष्ठ लिपिक पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ द्यावा. नवीन नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचे NPS चे खाते उघडून आर्थिक नुकसान होणार नाही अशी कारवाई करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी. सफाई कर्मचाऱ्यांना वशिला पद्धतीच्या पद्धतीवर विलंब लावता नियुक्ती करावी. अशा विविध मागण्यांसाठी अचलपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आज लेखनी बंद आंदोलन करत काम बंद केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. संघटनेच्या वतीने सर्वांग कर्मचारी संघटनेच्या वतीने संपूर्ण कर्मचारी आज 26 तारखेपासून बेमुदत लेखनी बंद व काम बंद आंदोलनाकरता इथे बसलेले आहे. दिवाळी आले त्यापूर्वी आम्हाला नेहमी असाच त्रास होत राहतो. इतर सर्व नगर परिषदचे जे काही आहे देणंघेणं ते सर्व मिळालेलं आहे, परंतु आम्ही अचलपूर नगर परिषद आले इतके बदनशीब आहोत की दरवर्षी आम्हाला दिवाळी आली काही असं रस्त्यावर बसा लागते. आमचं 7वा वेतन आयोगाचा 2 टप्प्याची आमची यांना मागणी आहे, त्या मागणी पूर्ण होईपर्यंत ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं लेखनी बंद काम बंद आंदोलन करून बसणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.